Last day, we have discussed the type of cell division, the importance of cell division. What are the main types of cell division? There are main two types of cell division. Cell division che mahatvache दोन types ahet. Mitosis and meiosis. Mitosis and meiosis, these are the two types of cell division. यामध्ये बाळांनो आपण एक प्रकारचं बघत होतो, पहिल्या प्रकारचं सेल डिव्हिजन मायटोसिस, बरोबर आहे. मायटोसिस कोणत्या सेल मध्ये होतो सांगा? मायटोसिस सोमॅटिक सेल अँड स्टेम सेल, या दोन सेल मध्ये मायटोसिस सेल डिव्हिजन होतो. गाइस, सोमॅटिक सेल म्हणजे कोण? आपली बॉडी ज्या सेल पासून बनलेली आहे पूर्ण, त्या बॉडीला सोमॅटिक सेल म्हणायचं. आणि स्टेम सेल म्हणजे कोण? आईच्या पोटामध्ये ज्यावेळेस बाळ तयार होतो, वडिलाची एक सेल आणि आईची एक सेल, या दोघांच्या कॉम्बिनेशन पासून एक नवीन सेल तयार होते. आणि त्या सेलचं ज्यावेळेस ग्रोथ व्हायला लागते, त्यावेळेस सेल डिव्हिजन होऊन सेलची संख्या इन्क्रीज होत असते. त्या टायमाला जे सेल असतात त्या सेलला आपण स्टेम सेल असं म्हणत असतो. स्टेम सेलचं सुद्धा ज्यावेळेस डिव्हिजन होतं ते मायटोसिस या पद्धतीने होत. अजून एक महत्वाचा पॉईंट आहे बघा, याच्यामध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स रिमेन सेम. नंबर ऑफ क्रोमोझोम्स रिमेन सेम याचा अर्थ काय? सपोज दिस इज अ पॅरेंट सेल आहे, त्याच्यामधले न्यूक्लियस आहे. This is the parent cell. ज्यावेळेस या सेलचं डिव्हिजन होतं, पॅरेंट सेल, ज्यावेळेस या सेलचं डिव्हिजन होतं बाळांनो, किती सेल तयार होतात? दोन सेल तयार होतात, ही एक सेल आणि दुसरी ही एक सेल. याला आपण डॉटर सेल असं म्हणत असतो. काय म्हणत असतो आपण? डॉटर सेल. पॅरेंट सेलचं ज्यावेळेस डिव्हिजन होतं त्यावेळेस डॉटर सेल. तर पॅरेंट सेलमध्ये किती क्रोमोझोम्स असतात बाळांनो? 46. आणि डॉटर सेलमध्ये किती असतात? 46. म्हणजे पॅरेंट सेल मध्ये जेवढे क्रोमोझोम्स आहेत तेवढेच क्रोमोझोम त्यांच्या या ठिकाणी डॉटर सेल मध्येच असतात. म्हणजे नंबर ऑफ क्रोमोझोम्स होत चेंज होत नाही, जेवढ्याला तेवढे राहतात. लक्षात धरा, जेवढ्याला तेवढे राहतात. आता एवढ्या गोष्टी आपल्याला कळल्यानंतर आपण ऍक्च्युअल सेल डिव्हिजन कसं होतं हे आपण बघणार आहोत. आता सगळ्यांनी केअरफुली लक्षात द्या बाळांनो, आपण मायटोसिस प्रकारचं सेल डिव्हिजन बघत आहोत. सेल डिव्हिजन म्हणजे काय? ऑलरेडी मी तुम्हाला सेल बद्दल सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. सपोज दिस इज अ सेल, ही कोण आहे? सेल आहे. या सेल मधलं हे कोण आहे? न्यूक्लियस आहे. आता मायटोसिस पद्धतीने ज्यावेळेस सेल डिव्हिजन होत, तर सेल डिव्हिजन होत असताना ते दोन स्टेप मध्ये होत. किती स्टेप मध्ये होत? दोन स्टेप मध्ये. तर पहिली स्टेप असते या न्यूक्लियसचं डिव्हिजन. कशाचं डिव्हिजन? न्यूक्लियसचं. मग इथं न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. न्यूक्लियसचं डिव्हिजन झाल्यानंतर किती न्यूक्लियस तयार होणार सांगा बाळांनो? सांगा, एका न्यूक्लियस पासून किती न्यूक्लियस तयार झाले? एका न्यूक्लियस पासून किती न्यूक्लियस तयार झाले? दोन न्यूक्लियस तयार झाले. बघा, सेल डिव्हिजन कसं होतं? सेल डिव्हिजन मध्ये पहिल्यांदा न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं आणि मग काय होतं? हे जो बाकीचा भाग राहिलेला, हे कोण असतं बाळांनो सांगा? हा जो राहिलेला भाग असतो ते कोण असतं सांगा? सायटोप्लाझम असतं. कोण असतं? हे सायटोप्लाझम. मग लक्षात धरा बाळांनो, या सायटोप्लाझमचं डिव्हिजन होत. या सायटोप्लाझमचं डिव्हिजन होत इथून. आणि डिव्हिजन झाल्यानंतर काय होतं? या ठिकाणी एक सेल तयार होते, वरच्या साईडला एक सेल तयार होते आणि या ठिकाणी खालच्या साईडला एक सेल तयार होते. ही एक सेल, ही दोन सेल, अशा किती सेल तयार झाल्या? दोन. म्हणजे कसं तयार झालं सांगा? किती स्टेप मध्ये? दोन स्टेप मध्ये. पहिल्या स्टेप मध्ये काय झालं सांगा? न्यूक्लियसचं डिव्हिजन. मग काय झालं बाळांनो? ज्यावेळेस न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं एका सेल मध्ये किती न्यूक्लियस तयार झाले? दोन न्यूक्लियस तयार झाले. आणि नंतर कोणाचं डिव्हिजन होतं? सायटोप्लाझमचं. मग दुसरं काय होत असतं? या ठिकाणी सायटोप्लाझमचं डिव्हिजन होत असतं. कोणाचं डिव्हिजन? सायटोप्लाझमचं डिव्हिजन. आणि लक्षात धरा, एका सेल पासून किती सेल तयार होतात? मग दोन सेल तयार होतात. सगळ्याला कळालं का बाळांनो? किती स्टेप मध्ये होतं? दोन स्टेप मध्ये. आता लक्षात धरण्यासारखा एक पॉइंट आहे, न्यूक्लियसचं डिव्हिजन आहे ना, याला म्हटलं जातं कॅरिओकायनसिस. न्यूक्लियसचं जे डिव्हिजन आहे त्याला काय म्हणायचं? कॅरिओ
कायनासिस हे बघा कॅरियो कायनासिस के आय एन ई एस आय एस कॅरियो कायनासिस लक्षात धरा कॅरियो म्हणजे न्यूक्लियस कायनासिस म्हणजे डिव्हिजन कॅरियो कायनासिस म्हणजे काय न्यूक्लियसचं डिव्हिजन लक्षात धरा न्यूक्लियसचं डिव्हिजन कॅरियो कायनासिस आणि सायटोप्लाझमिक डिव्हिजन असतं त्याला म्हटलं जातं सायटोकायनेसिस लक्षात धरा सायटोकायनेसिस काय म्हणत त्याला सायटोकायनेसिस लक्षात धरा बघा किती स्टेप मध्ये डिव्हिजन होतं सांगा मग मायटोसिसच किती स्टेप मध्ये दोन पहिली स्टेप कोण असते सांगा कॅरियोकायनेसिस मला माझ्या पाठीमाग हे बघा रीड कसं करायचं कॅरियोकायनेसिस कॅरियोकायनेसिस म्हणजे काय बघा न्यूक्लियसचं डिव्हिजन सायटोकायनेसिस म्हणजे कोणाचं डिव्हिजन सायटोप्लाझमचं कळलं का नाही कळलं सगळ्याला कळलं आता कालच्या पुढे कंटिन्यू करा स्टेप्स इन मायटोसिस अंडरलाईन करा स्टेप्स इन मायटोसिस चला पहिला पॉइंट लिहा मायटोसिस कॅरीड आउट इन टू स्टेप दोन स्टेप मध्ये होतं बघा किती स्टेप मध्ये होतो दोन चला पहिली सांगा रे काय कॅरियोकायनेसिस AI NES कॅरियोकायनेसिस आणि सेकंड कोण आहे सायटोकायनेसिस सगळ्याला कळालं बघा कॅरियोकायनेसिस म्हणजे काय इथं लिहून घ्या न्यूक्लियस डिव्हिजन पहिल्यांदा न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं आणि दुसऱ्यांदा काय होतं बाळांनो सायटोप्लाझमिक डिव्हिजन सगळ्याला कळालं कॅरियोकायनेसिस म्हणजे पहिल्यांदा न्यूक्लियस डिवाइड होतो आणि एका सेल मध्ये किती न्यूक्लियस तयार होतात दोन न्यूक्लियसचं ज्यावेळेस डिव्हिजन होतं त्यावेळेस एकाच सेलमध्ये दोन न्यूक्लियस तयार होतात आणि नंतर सायटोप्लाझमिक डिव्हिजन होतं सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं आणि दोन सेल तयार होतात किती सेल तयार होतात बाळांनो दोन सगळ्याला कळालं का लक्षात धरा मी परत एकदा सांगतोय मायटोसिस सेल डिव्हिजन किती स्टेप मध्ये होतं सेल डिव्हिजन म्हणजे काय आलं ना सेलचे तुकडे होणे एका सेल पासून दोन सेल तयार होणे आता लक्षात धरा सपोज ही एक सेल आहे ही सेल आणि ही न्यूक्लियस आता या सेलचे दोन तुकडे पडायचे पहिल्यांदा काय होतं सांगा या न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं आणि किती न्यूक्लियस तयार होतात सांगा दोन न्यूक्लियस तयार होतात तर हे न्यूक्लियसचं डिव्हिजन होत असतो त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण कॅरियोकायनेसिस आता एका न्यूक्लियस पासून दोन न्यूक्लियस तयार झाले आता राहिलं कोण सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं कोणाचं डिव्हिजन होतं सायटोप्लाझम आणि इकडे एक सेल तयार होते इकडे एक सेल तयार होते त्याला आपण काय म्हणत असतो सायटोकायनेसिस मग परत आपण कन्क्लुजनला येऊया काय सांगा सगळा मायटोसिस सेल डिव्हिजन मध्ये ज्यावेळेस एका सेल पासून दोन सेल तयार होत असतात किती टप्प्यामध्ये डिव्हिजन होतं दोन पहिल्या स्टेप मध्ये काय होतं कॅरियोकायनेसिस म्हणजे काय बाळांनो न्यूक्लियसचं डिव्हिजन एका सेलमध्ये एका न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं दोन न्यूक्लियस तयार होतात आणि दुसरी जी स्टेप असते ती कोण असते बाळांनो सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं आणि दोन या ठिकाणी नवीन सेल तयार होतात आय विल रिपीट वन मोर टाइम मायटोसिस कॅरीड आउट इन टू स्टेप वन इज अ कॅरियोकायनेसिस इन विच द न्यूक्लियस इज डिवाइडेड इन टू टू पार्ट अँड आफ्टर दॅट देर इज अ सायटोकायनेसिस इन विच सायटोप्लाझम इज डिवाइडेड सो दॅट टू न्यूक्लियस आर फॉर्म्ड आणि दोन न्यूक्लियस तयार होतात सायटोकायनेसिस आता बाळांनो न्यूक्लियसचं लगेच डिव्हिजन होतं का लक्षात धरा काय सांगितलं मी पहिली स्टेप असते आपली कॅरियोकायनेसिस मध्ये काय होतं बाळांनो हे न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं लक्षात येते या न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं आणि दोन न्यूक्लियस तयार होतात आता लगेच डिव्हिजन होतं का
नाही हे न्यूक्लियसचं डिव्हिजन होत असताना सुद्धा काही टप्प्यामधून होतं काही प्रोसेस मधून होतं काही स्टेप मधून होतं ताबडतोब लगेच न्यूक्लियस एका न्यूक्लियसचे दोन न्यूक्लियस तयार झाले असं होतं का नाही तर हे न्यूक्लियस सुद्धा टप्प्याटप्प्यानं होत असतो आपण कॅरिओकायनेसिस बद्दल बघूया सगळ्याला कळते बाळांनो कशाबद्दल बघायचं आपल्याला कॅरिओकायनेसिस न्यूक्लियसचं डिव्हिजन कसं होतं याबद्दल बघूया आपण त्याला पहिली हेडिंग टाका कॅरिओकायनेसिस अगोदर हे सगळ्याला समजलं पाहिजे बाळांनो सेल डिव्हिजन कसं होतं पहिल्यांदा न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं न्यूक्लियसचं डिव्हिजन होणे त्याला काय म्हटलं होतं कॅरिओकायनेसिस मग ते डायरेक्टली होतं का डायरेक्टली होतं का राईट इन कॅरिओकायनेसिस किंवा इन दिस स्टेप असं द्या इन दिस स्टेप न्यूक्लियस इज डिवायडेड न्यूक्लियस इज डिवायडेड सो दॅट टू न्यूक्लियाई इज फॉर्मड सो दॅट टू न्यूक्लियस इज फॉर्मड दोन न्यूक्लियस तयार होतात पहिला पॉइंट दुसरा पॉइंट कॅरिओकायनेसिस कॅरिड आउट इन फोर स्टेप कॅरिओकायनेसिस इज कॅरिड आउट इन फोर स्टेप कॅरिड आउट लक्षात धरा कॅरिड आउट इन फोर स्टेप इन फोर चार टप्प्यामध्ये सेल न्यूक्लियस डिव्हिजन होतं कोणाचं डिव्हिजन होतं न्यूक्लियसचं त्याचं डिव्हिजन होतं का न्यूक्लियसचं नाही न्यूक्लियसचं डिव्हिजन चार टप्प्यामध्ये होतं लक्षात धरा किती टप्प्यामध्ये होतं चार टप्प्यामध्ये चार टप्पे कोणकोणते असतात पहिला पहिला असतो बाळांनो प्रोफेज पहिला कुठला असतो प्रोफेज दुसरा असतो मेटाफेज लक्षात धरा मेटाफेज तिसरा असतो एनाफेज लक्षात धरा तिसरा कोण असतो एनाफेज आणि चौथा असतो या ठिकाणी टेलोफेज असे चार स्टेप मध्ये होतो प्रोफेज मेटाफेज एनाफेज लक्षात धरा प्रोफेज मेटाफेज एनाफेज अंडरलाईन करायला प्रोफेजच्या पी ला अंडरलाईन करा मेटाफेजच्या एम ला एनाफेजच्या ए ला टेलोफेजच्या टी ला कुठलं लेटर तयार होतं सांगा त्याला वाचताना वाचायचं पी मॅट काय वाचायचं पी मॅट या चार स्टेप मध्ये कशाचं डिव्हिजन होत असतं बाळांनो न्यूक्लियस डिव्हिजन सगळ्याला कळलं का न्यूक्लियसचं डिव्हिजन ताबडतोब होत नाही बाळांनो लक्षात धरा न्यूक्लियसचे लगेच तुकडे पडत नाही कॅरिओकायनेसिस मध्ये काय होत असतं न्यूक्लियसचं डिव्हिजन होत असतं न्यूक्लियसचं डिव्हिजन ताबडतोब होतं का नाही न्यूक्लियसचं डिव्हिजन चार टप्प्यामधून होत असतं कोणकोणत्या टप्प्यामधून प्रोफेज मेटाफेज एनाफेज अँड टेलोफेज ज्यावेळेस टेलोफेज कम्प्लीट होते प्रोसेस त्यावेळेस एका न्यूक्लियसचे दोन न्यूक्लियस तयार होतात आणि मग शेवटी कोण तयार होतं सांगा शेवटी कोण कुठली प्रोसेस होते सायटोकायनेसिस आणि मग एका सेलपासून दोन सेल तयार होतात म्हणजे हे डोक्यामध्ये तुमच्या पक्का असायला पाहिजे मायटोसिस संपत आपण डिटेल मध्ये सांगणार प्रोफेज मध्ये काय होतं मेटाफेज मध्ये काय होतं एनाफेज मध्ये काय होतं टेलोफेज मध्ये काय होतं हे बघायच्या अगोदर सगळ्याला सेल डिव्हिजन कळालं का ओव्हरऑल कळालं का सेल डिव्हिजन म्हणजे काय सेलचे तुकडे होत सेल डिव्हिजन लगेच तुकडे होतात का नाही दोन स्टेप मध्ये होतं पहिलं कॅरिओकायनेसिस सेकंड सायटोकायनेसिस कॅरिओकायनेसिस म्हणजे काय न्यूक्लियसचं डिव्हिजन मग न्यूक्लियसचं डिव्हिजन ताबडतोब होतं का सांगा न्यूक्लियसचं डिव्हिजन बी किती टप्प्यामधून होत किती टप्प्यामधून होतं बाळांनो चार स्टेप मधून होत पहिली स्टेप कोण असते प्रोफेज सेकंड मेटाफेज थर्ड एनाफेज फोर्थ टेलोफेज या चार स्टेप मधून होत असत आता या चार फेजला शॉर्ट मध्ये काय म्हणायचं पी मॅट लक्षात धरा काय म्हणायचं पी मॅट पी फॉर प्रोफेज M for metaphase, A for anaphase, T for telophase. अशा चार फेज मध्ये होत असतो मग मी म्हणणार
मुलांनो कॅरिओकाइनेसिस किती स्टेप मध्ये होतं, तुमचा आंसर असणार चार. मी म्हणणार कोणत्या, तुमचा आंसर असणार बी मॅट. आंसर असणार तुमचं बी मॅट. कॅरिओकाइनेसिस इज कॅरीड आउट इन टू फोर स्टेप, दॅट फोर स्टेप इज नथिंग बट बी मॅट. पी फॉर प्रोफेज, एम फॉर मेटाफेज, ए फॉर एनाफेज, सी फॉर टेलोफेज. आणि ज्या वेळेस टेलोफेज कम्प्लीट होतं त्यावेळेस काय होतं सांगा, एका न्यूक्लियसचं दोन न्यूक्लियस तयार होतात. म्हणजे कॅरिओकायनासिस या प्रोसेस मध्ये जे न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं या चार प्रोसेस मध्ये कम्प्लीट होतं आणि मग दोन न्यूक्लियस तयार होतात. आणि नंतर कोण असतं सांगा मग मला, सायटोकायनासिस. दोन न्यूक्लियस तयार झाले की सायटोप्लाझमिक डिव्हिजन होतं आणि दोन सेल तयार होतात. ओके, तर आपण काय बघत आहोत सांगा, कुठली प्रोसेस बघत आहोत, कॅरिओकायनासिस. कॅरिओकायनासिस किती स्टेप मध्ये झालं बाळांनो, कॅरिओकायनासिस इज कॅरीड आउट इन टू फोर स्टेप. कॅरिओकायनासिस इज कॅरीड आउट इन टू फोर स्टेप. कोणकोणत्या स्टेप आहेत सांगा, पी मॅट. कोणकोणते, पी मॅट. म्हणजे बाळांनो लक्षात धरा, न्यूक्लियस ताबडतोब डिवाइड होत नाहीये, न्यूक्लियस ताबडतोब डिवाइड होत नाहीये, न्यूक्लियस ताबडतोब डिवाइड होत नाहीये, न्यूक्लियस लवकर डिवाइड होत नाही. मग किती स्टेप मध्ये होत, चार. कोणत्या चार स्टेप असतात, पी मॅट. टीमॅट म्हणजे काय, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज अँड टेलोफेज या चार स्टेप मध्ये होत असतो. आता तुम्हाला प्रश्न पडतो सर, प्रोफेज मध्ये काय होतं, मेटाफेज मध्ये काय होतं, एनाफेज मध्ये काय होतं आणि टेलोफेज मध्ये काय होतं. तर आपण ते थोडं बघूया. इथे बघा, प्रोफेज मध्ये काय होतं, सगळ्यांनी बुक ओपन करा. प्रोफेज इथं काय होतं बघा, आता तुम्ही थोडं लक्ष द्यायला पाहिजे. हे जे न्यूक्लियस आहे ना बाळांनो, हे कोण आहे, सेल मधलं कोण आहे, न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये कोण असत, क्रोमोझोम्स असतात. आणि ते क्रोमोझोम्स आपल्या केसाच्या आकारासारखे असतात, खूपच बारीक असतात, हे असे केसाच्या आकारासारखे असतात, बिचार हे असे, हे बघा एकदम बारीक दिसत का नाही तुम्हाला, असे झालेले असतात. उलट याच्यापेक्षा बारीक म्हणलं तरी हरकत नाही, याच्यापेक्षा बारीक असतात, हे बघा असे असे असतात. क्रोमोझोम्स असतात, कुठं असतात सांगा, क्रोमोझोम्स न्यूक्लियस मध्ये. आता काय होतं बघा, न्यूक्लियस डिव्हिजन होत असतं, न्यूक्लियस डिव्हिजन होत असतं ना बघा. आता आपल्या सेलमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम्स असे असतात खूप बारीक, ते आपल्या डोळ्याला दिसत नाही एवढे बारीक असतात. आपल्याला त्यांना बघायचं झालं तर असं ते उघड्या डोळ्याने दिसत नाही, ते आपल्याला फक्त सेल डिव्हिजन मध्ये दिसतात. आता प्रोफेज मध्ये काय होतं बघा, बघा आता प्रोफेज मध्ये काय काय होतं. इन प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रीड लाईक क्रोमोझोम्स स्टार्ट. म्हणजे क्रोमोझोम्स कसे आहेत सांगा बरं, पहिल्यांदा क्रोमोझोम्स कसे आहेत सांगा, थिन थ्रीड लाईक क्रोमोझोम्स. थ्रेड, थ्रीड म्हणजे कोण सांगा, दोरा. म्हणजे आपल्या न्यूक्लियस मध्ये जे दोऱ्यासारखे क्रोमोझोम्स असतात, दोऱ्यासारखे ते क्रोमोझोम्स काय व्हायला लागतात बाळांनो, एकदम जे दोऱ्यासारखे क्रोमोझोम्स आहेत ते कंडेन्स व्हायला लागतात. इथे बघा कंडेन्स, याचा अर्थ काय बाळांनो, कंडेन्स. कंडेन्स अर्थ काय, गोळा होणे. लक्षात धरा, गोळा होणे. मग लक्षात धरा, हे जे क्रोमोझोम्स असतात थ्रीड लाईक क्रोमोझोम्स स्टार्ट टू कंडेन्स. थ्रीड लाईक क्रोमोझोम्स स्टार्ट टू कंडेन्स. बाबा न्यूक्लियस मध्ये जे आपल्या दोऱ्यासारखे एकदम बारीक क्रोमोझोम्स असतात ते कंडेन्स व्हायला लागतात. कंडेन्स म्हणजे गोळा व्हायला लागतात. मग मला सांगा बरं, जर गोळा झाले तर काय होईल, काय होईल सांगा बरं. हे बघा, सपोज हा दोरा आहे, लक्षात धरा हे असे असतात इकडं तिकडं, नंतर एक गोळा व्हायला लागतात. गोळा झाले की काय व्हायला सांगा बरं, हे गोळा झाले की काय व्हायला लागले, जाड व्हायला का बारीक व्हायला सांगा. हे बघा गोळा व्हायला लागले, मोठं झालं का नाही, दिसायला की नाही मोठं, हा. हे बघा कंडेन्स व्हायला म्हणजे काय, हे बघा झालं का नाही, इथे बघा आता हे बघा कंडेन्स व्हायलं. कंडेन्स म्हणजे गोळा व्हायलं. पहिल्यांदा किती बारीक दिसतो बघा, थ्रीड लाईक एकटं असल्यावर किती बारीक दिसतं, बिचार एकटं बारीक दिसतं का नाही. आणि हे कंडेन्स व्हायला लागतं असं, कंडेन्स म्हणजे एकदम गोळा व्हायला लागतं. हे जे क्रोमोझोम्स असतात एकदम थ्रीड लाईक ते कंडेन्स व्हायला लागतात. कंडेन्स म्हणजे असे गोळा व्हायला लागतात, आणि गोळा झाले की ते थोडे जाड बनतात आणि ते दिसायला लागतात. मग यामुळे काय होतं सांगा बरं, क्रोमोझोम गोळा झाल्यामुळे काय होतं, ड्यू टू दिस गोळा झाल्यामुळे दे बिकम शॉर्ट अँड थिक, म्हणजे बारीक आकुडे बनतात.
बोळा झाले म्हणून शॉर्ट आकोडे बनतात अँड थिक थिक म्हणजे जाड जाड बनायला लागतात अँड दे स्टार्ट टू अपियर आणि ते दिसायला लागतात स्टार्ट टू अपियर म्हणजे काय गोळा व्हायला लागतात गोळा झाल्यानंतर छोटे होतात पुक्कर होतात मोठाले अँड दे स्टार्ट टू अपियर अपियर म्हणजे ते दिसायला लागतात अलॉंग विथ दिअर पिअर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे काय हे बघा असं स्ट्रक्चर दिसायला लागतं सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे असे दोन पाते दिसायला लागतात एक पी आर्म आणि दुसरं कोण दिसतं क्यू आर अशा पद्धतीने ते दिसायला लागतात सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे अशा पद्धतीने ते आपल्याला दिसायला लागतात सुरुवातीला दिसत होते का सुरुवातीला दिसत नव्हते कारण त्यांचं जे स्ट्रक्चर होतं ते कसं होतं फ्लुइड लाईक स्ट्रक्चर होतं आणि अशा पद्धतीने सगळीकडे ते काय झालेलं होतं या ठिकाणी स्प्रेड झालेलं होतं ज्यावेळेस प्रोफेज मध्ये काय होतं मग सांगा प्रोफेज मध्ये काय काय व्हायला लागतं बाळांनो क्रोमोझोम्स कंडेन्स व्हायला स्टार्ट करतात कंडेन्सेशन ऑफ तीन फ्लुइड लाईक क्रोमोझोम स्टार्ट म्हणजे दोऱ्यासारखे जे क्रोमोझोम्स असतात ते एकत्र यायला लागतात अजून काय होतं एकत्र आल्यामुळं दे बिकम शॉर्ट थिक ते जाड बनतात छोटे बनतात अँड दे स्टार्ट टू अपियर विथ देअर पेयर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिक्स आणि ते आपल्याला दिसायला लागतात ते अशा जोडी जोडीनं पी आणि क्यू आर न आपल्याला दिसायला लागतात पुढे काय होतं बघा सेंट्रिओल्स डुप्लिकेट्स आता प्रत्येक सेलमध्ये एक सेंट्रिओल्स असतो हे बघा इथं सेंट्रिओल्स लक्षात धरा प्रत्येक सेलमध्ये एक सेंट्रिओल असतो काय नाव आहे याचं सांगा नाव कळालं का तुम्हाला याचं काय नाव आहे याचं हे बघा असं असतो हा असतो सेंट्रिओल कोण असतो बाळांनो सेंट्रिओल सेंटरच्या बाहेर असतो सेंट्रिओल्स लक्षात धरा सेंट्रिओल्स प्रत्येक सेलमध्ये एक सेंट्रिओल्स असतो सेंट्रिओल्स डुप्लिकेट डुप्लिकेट म्हणजे काय सेंट्रिओल्स डुप्लिकेट म्हणजे एका सेंट्रिओल पासून या ठिकाणी दोन सेंट्रिओल तयार होतात हे बघा इकडे एक सेल सेंट्रिओल तयार झाला आणि इकडे एक सेंट्रिओल तयार झाला सेंट्रिओल हे असो हे बघा इकडे एक सेंट्रिओल तयार झाला इकडे एक सेंट्रिओल असे किती सेंट्रिओल तयार झाले दोन कळलं का तुम्हाला सेंट्रिओल्स डुप्लिकेट सेंट्रिओल्स डुप्लिकेट होतो म्हणजे एका सेंट्रिओल पासून दोन सेंट्रिओल तयार होतात and each centriole moves to opposite poles of each cell ani cell cha opposite pole la jata opposite pole la mhanje kasa lakshat dhara ek ithe jato ha ek centriole ahe lakshat dhara ani dusra ithe tyacha opposite theek hai na ekmekacha opposite asto baka samor 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 ek var ek khali mhanje te centrioles duplicate hotat mhanje eka centriole che dron centriole tayar hotat and they start to move अपोजिट पोल्स ऑफ द सेल आणि एक वर जातो एक खाली जातो लक्षात धरा एकाचे दोन होतात आणि एकमेकाच्या अपोजिट येतात एक वर जातो एक खाली येतो म्हणजे सेलच्या पोलच्या अपोजिट येतात सेंट्रिओल्स मूव्स टू अपोजिट पोल्स ऑफ द सेल सेलच्या अपोजिट पोलला जातो म्हणजे दोन विरुद्ध टोकाला जातात टोकाला जातात असं समजतात अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसअपीअर आणि लक्षात धरा आता या न्यूक्लिअसला फोडायचं की नाही आपल्याला न्यूक्लियसला पडायचं का नाही आपण काय बघत आहोत कळते का तुम्हाला आपण काय बघत आहोत बाळांनो कॅरिओ कायनेसिस कॅरिओ कायनेसिस बघत आहोत बाळांनो कॅरिओ कायनेसिस म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन एका न्यूक्लियसचे दोन न्यूक्लियस तयार होत असतात यामध्ये पण कॅरिओ कायनेसिस किती स्टेप मध्ये होतो बाळांनो चार कोणत्या चार स्टेप असतात प्रोफेज मेटाफेज अनाफेज टेलोफेज ज्यावेळेस टेलोफेज कम्प्लीट प्रोसेस होते त्यावेळेस एका न्यूक्लियसचे किती न्यूक्लियस तयार होतात दोन आता काय व्हायला लागतं सांगा हे जे न्यूक्लियस आपल्याला तुकडे पाडायचे मग प्रोफेज मध्ये त्याची सुरुवात होते कारण प्रोफेज सुरुवातीची फेज आहे ना दिस इज द लॉंगेस्ट फेज सगळ्यात मोठी फेज असते बाळांमध्ये लॉंगेस्ट फेज सगळ्यात मोठी फेज असते लक्षात येते म्हणजे जास्त वेळ चालतो न्यूक्लियसच्या डिव्हिजन मध्ये प्रोफेज इज द लॉंगेस्ट फेज जास्त वेळ चालते आता न्यूक्लियसचं डिव्हिजन व्हायचं म्हणल्यानंतर हे वरच्या साईडला कोण असतं सांगा बरे न्यूक्लियर कोण असतं सांगा न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणजे न्यूक्लियसचा जो पडदा असतो वरची कवरिंग ती काय व्हायला लागते न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसअपियर म्हणजे न्यूक्लियस जे आहे ही मेम्ब्रेन ती काय व्हायला लागते नाहीशी व्हायला लागते कशामुळे सांगा ते तुकडे पडायचे ना वरची कवरिंग निघून जायला लागते सांगा काय काय झालं सांगा प्रोफेज मध्ये सगळं स्टार्ट झालं सुरुवात झाली
सगळ्यांची सुरुवात झाली. काय काय झालं सांगा, सरळ मराठी मराठीमध्ये तुम्हाला पॉईंट लक्षात आले पाहिजे. 92 सेंट्रीओल म्हणजे काय सर, 92 सेंट्रीओल इज द ऑर्गनल प्रेझेंट इन द सेल. सेंट्रीओल इज द ऑर्गन प्रेझेंट इन द सेल विच हेल्प्स फॉर सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन मध्ये तो मदत करतो. सेंट्रीओलचं काम काय असतं मी तुम्हाला अजून पुढे बघणार सांगणार आहे. लक्षात येते सर, सेल लहान काय ऍटम. अरे बाळांनो, ऍटम कोण असतो? ऍटम इज द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. नॉन लिव्हिंग थिंग जे निर्जीव असतात त्या निर्जीवाचा छोट्यातला छोटा भाग म्हणजे ऍटम असतो. आणि सेल कोणासाठी असते? इट इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवाचं एक फंक्शनल युनिट असतं सेल. तर सेल वेगळं असतं, ऍटम वेगळं असतं. आता लक्षात धरा, प्रोफेज मध्ये काय होतं? प्रोफेज मध्ये काय काय होतं बाळांनो सांगा. प्रोफेज कोणाची स्टेप आहे आपण काय बघत आहोत सांगा पहिलं मला. कॅरिओ कायनेसिस, कॅरिओ कायनेसिस बघत आहोत म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन. किती स्टेप मध्ये होतं सांगा. चार. कोणकोण असतो? प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज. आपण लाडानं काय म्हणतो त्याला, लाडानं काय म्हणतो सांगा. पीमॅट, न्यूक्लियसचं डिव्हिजन पीमॅट या माध्यमातून होतं. आता न्यूक्लियस मध्ये जे पहिलं न्यूक्लियसचं डिव्हिजन कॅरिओकायनेसिस, त्यामध्ये पहिली स्टेप असते प्रोफेज. दिस इज द लॉंगेस्ट फेज. लॉंगेस्ट फेज म्हणजे काय? जास्त वेळ प्रोफेज चालतो. काय काय होतं यामध्ये सांगा. प्रोफेज मध्ये काय काय होतं? कंडेन्सेशन ऑफ थिन फिल्ड लाईक क्रोमोझोम स्टार्ट, म्हणजे क्रोमोझोमचं कंडेन्सेशन व्हायला लागतं. क्रोमोझोम्स गोळा व्हायला लागतात. ड्यू टू दिस दे बिकम शॉर्ट थिक, त्यामुळे ते छोटे बनतात, जाड बनतात. अँड दे स्टार्ट टू अपियर, आणि ते दिसायला लागतात अलॉंग विथ दिअर पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स. आणि ते पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे असे जोडीनं दिसायला लागतात. आणि अजून काय होतं सांगा. सेंट्रल असतं, ते सेंट्रल डुप्लिकेट होतं. म्हणजे एका सेंट्रल पासून किती सेंट्रल तयार होतात? दोन. तयार झाले सेंट्रल्स कुठे जातात? इच सेंट्रल्स मूव टू अपोजिट पोल्स ऑफ द सेल. दोन सेंट्रल तयार होतात आणि ते दे मूव अपोजिट पोल्स ऑफ द सेल, आणि सेलच्या अपोजिट साईडला जातात. अजून काय होतं सांगा. न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसअपियर, आणि न्यूक्लिअर जे मेम्ब्रेन आहे ते नाहीस व्हायला लागतं. हे कोणामध्ये झालं सांगा. प्रोफेज. आता पुढे काय होतं बघा. इथं झालं. आता पुढची फेज आहे मेटाफेज. प्रोफेज झालं, आता मेटाफेज मध्ये काय होतं बघा. बरं, मेटाफेज 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 मध्ये काय होतं बघा. एक एक पॉईंट बघू. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर इन मेटाफेज. प्रोफेज मध्ये काय चालतं सांगा. न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय व्हायला लागलं? डिसअपियर व्हायला लागलं, निघून जायला लागलं. आणि मेटाफेज मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली निघून जातो. लक्षात धरा, मग क्वेश्चन विचारला जातो. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर इन विच ऑफ द फॉलोइंग फेज. कोणत्या फेज मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली निघून जातं? तुम्हाला ऑप्शन असतात प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज. तर सांगा बाळांनो, न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली निघून जातं कोणत्या प्रोसेस मध्ये? कोणत्या प्रोसेस मध्ये जातो? मेटाफेज. अजून काय होतं बघा. क्रोमोझोम्स कम्प्लिटली देअर कंडेन्सेशन, कम्प्लीट देअर कंडेन्सेशन. क्रोमोझोम्स कम्प्लीट देअर कंडेन्सेशन म्हणजे काय? क्रोमोझोम जे गोळा व्हायला लागलेले असतात ना, ते पूर्णपणे गोळा होतात. कोणत्या स्टेप मध्ये? मेटाफेज. अँड बिकम क्लिअरली व्हिजिबल अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड्स, आणि ते आपल्याला सुस्पष्ट दिसायला लागतात. पहिल्या फेज मध्ये चालतं सांगा. स्टार्ट झालं का नाही? इथं स्टार्ट झालं कंडेन्सेशन, इथं कम्प्लीट झालं. इथं स्टार्ट झालं, इथं कम्प्लीट झालं, म्हणजे कंडेन्सेशन कम्प्लीट होतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर कम्प्लीट होतं. पुढे काय होतं बघा. ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू इक्विटोरियल प्लेन ऑफ द सेल. सेलच्या इक्विटोरियल प्लेनला पॅरलल येतात. म्हणजे कसं? आता इकडे बघा, ही सेल, हे सेंट्रिओल. लक्षात धरा, हे एक सेंट्रिओल, हे दोन सेंट्रिओल झाले. आता लक्षात धरा, याच्यामधले जे क्रोमोझोम्स आहे ते क्रोमोझोम्स असे येतात. हे क्रोमोझोम्स एक आकाराचे असतात ना, एक आकाराचे. आता हे क्रोमोझोम्स पॅरलल एकमेकाला पॅरलल एका लाईन मध्ये येतात. लक्षात धरा. आणि अजून काय होतं सांगा. लाईन मध्ये येऊन काय होतं? अजून
All chromosomes are arranged parallel to equatorial plane of the cell. Cellच्या equatorial plane ला parallel येतात. Special type of flexible protein fibers, spindle fibers, are formed between centromere of each chromosome and both centrioles. म्हणजे कसं आता इथे काही जणाला कन्फ्यूज झालं. इथे एक दोरी तयार होते. दोरी म्हणजे कसं हे बघा. या सेंट्रल पासून जाते न्यूक्लियसच्या हे बघा हे सेंट्रिओल का हे कोण आहे सांगा सेंट्रिओल हे कोण आहे सांगा सेंट्रिओल ओके हे न्यूक्लियस सांगा क्रोमोझोमचा मधला पार्ट म्हणजे कोण आहे हे क्रोमोझोम मधला पार्ट कोण असतो सेंट्रोमियर असतो कोण असतो पण हा कोण असतो सेंट्रोमियर आता लक्षात धरा बाळांनो कसं व्हायला लागतं इकडे लक्ष द्या आता हे दोन सेंट्रिओल आहेत यांच्यापासून एक स्पिंडल फायबर म्हणजे प्रोटीन्सचा एक धागा असतो धागा प्रोटीन्सचा धागा आपण त्याला नाव दिलं स्पिंडल फायबर हे निघतात कुठून निघतात सांगा स्पिंडल फायबर कुठून निघतात त्या एका सेंट्रिओल पासून निघतात क्रोमोझोमच्या सेंट्रोमियर मधून जातात आणि कुठे जातात या सेंट्रिओल पर्यंत परत इथून निघतात इकडे जातात परत इथून निघतात इकडे जातात आणि परत इथून निघतात इकडे जातात लक्षात धरा आणि हे जे असतात बाळांनो हे ज्या लाईन असतात ब्लॅक कलरच्या या एक नंबर हे दोन नंबर तीन नंबर चार नंबर अशा किती असतात सांगा टोटल 46 लाईन असतात पण आपल्याला इथं समजण्यासाठी आपण किती लाईन घेतल्या सांगा चारच घेतल्या याला म्हटलं होतं स्पिंडल फायबर इथं काय तयार होतं सांगा स्पिंडल फायबर तयार होतो स्पिंडल फायबर कोणाकोणाला अटॅच करतो सांगा ती दोरी कोणामधून जाते सांगा हे कोण आहे हे दोन कोण आहे ती काढले सेंट्रिओल मधात कोण आहे सांगा क्रोमोझोमच्या कुठून गेलं सेंट्रोमियर क्रोमोझोमचा जागा पॉइंट असतो तो सेंट्रोमियर असतो तिथून जातो इथे बघा तुम्हाला डायग्राम मध्ये सांगितलं की नाही मी डायग्राम जरा अभ्यास करत जावा हा क्रोमोझोमचा जो मधला भाग आहे क्रोमोझोमचा हा जो मधला भाग आहे आपण याला काय म्हणतो सेंट्रोमियर स्पिंडल फायबर कसे तयार होतात बाळांनो सांगा स्पिंडल फायबर कसे तयार होतात सांगा स्पिंडल फायबर कसे तयार होतात ही सेल या सेल मधलं हे सेंट्रोमियर आणि या ठिकाणी कोण असतो सांगा क्रोमोझोम तर स्पिंडल फायबर तयार होतो या सेंट्रिओल मधून जातो या दोन सेंट्रिओलला अटॅच करतो आणि जाताना मधून कोणाच्या जातो सांगा सेंट्रोमियरच्या माहिती बघा काय दिलंय स्पेशल टाइप ऑफ फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर्स म्हणजे कोण सांगा स्पिंडल फायबर्स आर फॉर्म्ड तयार होतात कुठं कशा तयार होतात सांगा बिटवीन सेंट्रोमियर ऑफ इच क्रोमोझोम सेंट्रोमियर ऑफ इच क्रोमोझोम अँड बोथ सेंट्रॉइड्स इकडल्या साईडला कोण असतं सांगा हे कोण असतं इकडल्या साईडचे कोण आहे सेंट्रिओल कोण आहे सेंट्रिओल आणि हे कोण आहे सांगा हे कोण आहे सेंट्रोमियर मग सांगा स्पिंडल फायबर कसं तयार होतं बाळांनो स्पिंडल फायबर कसं तयार होतं सांगा कोणाला जोडतं ते दोन सेंट्रिओलला कोणाच्या माध्यमातून जोडतो सांगा सेंट्रोमियरच्या ठीक आहे हे कोणामध्ये होतं मेटाफेज आता आपण दोन स्टेप बघितल्या एक मेटाफेज प्रोफेज आणि दुसरं मेटाफेज मग सांगा काय काय झालं सांगा आपण काय बघत आहोत कळलं तुम्हाला काय बघत आहोत सांगा बरं सेल डिव्हिजन कोणत्या प्रकारचं बघतो कोणत्या प्रकारचं दोन प्रकारचे सेल डिव्हिजन आहे मायटॉसिस अँड मियोसिस आपण कोणत्या प्रकारचं सेल डिव्हिजन बघत आहोत मायटॉसिस सेल डिव्हिजन होत असताना एका सेलचं दोन सेल मध्ये कन्वर्जन होतं किती स्टेप मध्ये होतं पहिलं काय सेल डिव्हिजन होतं कॅरिओकायनोसिस म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं नंतर कसं डिव्हिजन होतं सायटोकायनोसिस म्हणजे सायटोप्लाझमिक डिव्हिजन होतं ते न्यूक्लियसचं डिव्हिजन डायरेक्टली होतं का सांगा न्यूक्लियसचं डिव्हिजन किती स्टेप मध्ये होतं चार स्टेप मध्ये कोणकोणत्या पीमॅट म्हणजे कोण प्रोफेज मेटाफेज अनाफेज टेलोफेज ज्यावेळेस टेलोफेज कम्प्लीट होतं त्यावेळेस एका सेल मध्ये किती न्यूक्लियस तयार होतात सांगा दोन न्यूक्लियस तर आज आपण
या कॅरिओकायनेसिस मधल्या दोन स्टेप बघितल्या. कोण कोण सांगा? प्रोफेज अँड मेटाफेज. प्रोफेज मध्ये काय काय होतं सांगा बरं. प्रोफेज मध्ये काय काय होतं? सपोज ही सेल आहे, या सेल मधलं हे न्यूक्लियस आहे, लक्षात धरा सेल मधलं हे न्यूक्लियस आहे. आणि या न्यूक्लियस मध्ये काय काय होतं सांगा? जे क्रोमोझोम्स असतात एकदम बारीक, ते काय व्हायला लागतात सांगा? क्रोमोझोम्स काय व्हायला लागतात? कंडेन्स. क्रोमोझोम्स काय व्हायला लागतात? कंडेन्स. न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिअर काय व्हायला लागतं? डिसअपियर. ओके, संपलं. दुसरी दुसरी फेज कुठली आहे सांगा? प्रोफेज झाल्यानंतर मेटाफेज. मेटाफेज मध्ये काय होतं सांगा? कंडेन्सेशन काय होतं? कम्प्लीट होतं. कंडेन्सेशन कम्प्लीट होतं, त्यानंतर डिसअपियर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लीट होतं. क्रोमोझोम्स कसे होतात? एकमेकाला पॅरलल. आणि स्पिंडल फायबर तयार होतो. कोण तयार होतं? स्पिंडल फायबर. अशा पद्धतीने आज आपण दोन स्टेप बघितलेले आहेत. उद्या आपण परत या ठिकाणी थोडं रिवाइज करूया आणि सुरुवात करूया. आजचा जो पॉइंट आहे तो 5 मार्कासाठी विचारला जातो. मायटॉसिस एक्सप्लेन.